फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप लेट एक व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि काल एक व्हिडिओ बनवला होता मी की गुड न्यूज आहे. तर बरेच अशा कमेंट्स आल्या की ताई, तू स्वतःची बेकरी सुरू करते का, तुझे एक 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, तुला काही यूट्यूबकडून काही गिफ्ट आहे का. पुन्हा बऱ्याच अशा कमेंट्स आल्या, तुम्ही त्या व्हिडिओखाली जाऊन बघू शकता. तर यूट्यूबकडून तरी अजून आपल्याला काही आलेलं नाही आणि अजून आपले 1 लाख सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत. तर त्याचं मला अजिबात काही वाटत नाही, कारण जरी 1 लाख सबस्क्रायबर नाही झाले तरी मला खूप मोठी फॅमिली जी आहे ती यूट्यूबने दिलेली आहे आणि तेच यूट्यूबकडून माझं खूप मोठं गिफ्ट आहे. अशी फॅमिली दिलेली आहे की जी माझ्या सुखात दुःखातसुद्धा साथ देते आणि अगदी माझ्या मनातलं ओळखते. जस्ट मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता की माझ्याकडे गुड न्यूज आहे, तर तुम्ही अगदी माझ्या मनातलं ओळखता, यापेक्षा मला काय हवं आहे तुम्हीच सांगा. आणि काल मी व्हिडिओ केल्याच्या नंतर व्हिडिओ मी स्वतः बघितला, तर व्हिडिओचा जो फ्लॅश कमी जास्त होत होता, जेव्हा आपला मोबाईल थोडासा जुना होत जातो तेव्हा कॅमेऱ्याची क्वालिटीसुद्धा थोडीशी खराब व्हायला लागते आणि फ्लॅश थोडासा वेगळा होत असेल कदाचित. तर हो, तुमच्यासाठी खरोखर गुड न्यूज आहे आणि माझ्यासाठीसुद्धा आहे. मी स्वतःच माझं केक शॉप चालू करते आहे आणि लवकरच करते आहे. ते तुम्हाला पाहायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि मध्ये त्याच्यामुळे थोडे डिले होत होते, सो असो ते कसं केलं आहे, काय केलं आहे, किती स्ट्रगलमधून मी ते केक शॉप सुरू करणार आहे, सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात, पुन्हा एकदा सांगते. तर आता जवळपास 1 संध्याकाळचे 8 वाजलेत आणि हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी द्यावा म्हटलं, कारण एक कमेंट अशीही होती की ताई, खूप जास्त सस्पेन्स ठेवू नकोस, आम्हाला लवकर सांग तू काय करतेस. बऱ्याच जणांनी ओळखलं, माहिती आहे तू केक शॉप सुरू करते आहे स्वतःचं, तू हे करते आहे, तुझ्या लाईफमधली स्वतःची अशी बेकरी सुरू करते आहे. तर हो, मी स्वतःचं असं खूप छान असं केक शॉप चालू करते आहे आणि ते पाहायला तुम्हाला आवडेल का, ते मी कुठे सुरू करते आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल, थांबावं म्हणजे जास्त नाही थांबवणार तुम्हाला, मी लवकरच दाखवणार आहे. अजून थोडंसं बाकी आहे आणि ओपनिंगसुद्धा लवकरच करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ओपनिंगला यायचं आहे. ही मात्र एक माझ्याकडून 8 आहे, 8 समजा, कारण मी हक्काने तुम्हाला सांगते, कारण मी तुम्हाला खरोखरच माझे फॅमिली मेंबर्स मानते, कारण तुमच्यामुळे आज मी जगाच्या पाठीवर आहे आणि जगामध्ये मला ओळखतात. आज चक्क मी थोडंसं आमच्या इथून 1-20 किलोमीटर गेली होती थोडंसं बाहेर आणि तिथे एक मॉल आहे, तिथे गेलेली मी, माझं काही थोडंसं शॉपिंग होती, थोडंसं काही घरातलं सामान घेत होते मी. तर तिथे मला एक लेडीज होत्या, त्यांनी विचारलं तुमचं चॅनल आहे का, कारण कदाचित बोलण्याच्या आवाजातनं त्यांनी ओळखलं असेल. तर म्हटलं हो, म्हणे धनश्री केक्स का, म्हटलं हो. तर त्या म्हणे मी तुमचं चॅनल बघते आणि खूप छान केक तुम्ही बनवता, मी तुमचे व्हिडिओज बघते, मला खूप छान वाटलं खरं तर. आणि मॉल होता, किराणा मॉल होता, तिथे त्या होत्या कामाला, होत्या आळेफाटा इथे मी गेली होती आणि तिथे मॉलमध्ये त्यांनी मला ओळखलं. तर यापेक्षा वेगळी ओळख काय असू शकते आणि तीही अगदी स्वतःच्या बळावरती मी मिळवलेली आहे. तर हेच माझ्यासाठी खूप आहे. कसं आहे, यूट्यूबमुळे एकतर पैसा तर मिळतोच आणि सगळ्यात मोठी पब्लिसिटी होते आणि ती खूप चांगल्या प्रकारची होते, अगदी वेगळा असा एक आपण जी पब्लिसिटी म्हणतो ती वेगळी होते आणि खूप चांगल्या पद्धतीची होते. असो, मी स्वतःचं माझं एक केक शॉप चालू करते, आजही 5-6 केक बनवले. केक शॉप चालू करण्याचा मी का निर्णय घेतला आहे, काय आहे त्यामागे, काय कारणं आहेत आणि ती सुरू करताना मला किती अडचणी आल्या की नाही आल्या, हे सगळं तुम्हाला नक्की ऐकायला आवडेल का, हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येईल. काल थोडासा लेट व्हिडिओ झाला पण तरीसुद्धा तुम्ही प्रचंड प्रेम त्याला देताय, मला हेच माझ्यासाठी खूप आहे. यूट्यूबकडून मला काय हवं आहे तर काहीच नाही, तुमच्यासारखी फॅमिली जी आहे ती आपली खूप 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 मोठी फॅमिली होत जावी, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि आता जवळपास 8 वाजत आलेले आहे, मुलं माझ्या ट्युशनला गेलेले आहेत, ते आता येतीलच. आणि आजचे केक्स जे आहेत, 3 केक माझे गेलेले आहेत आणि मी बाहेर गेली होती, अगदी 4 नंतर मी घरात आली,
काहीही तयारी नसताना, एकही बेस नसताना आणि एकही क्रीमसुद्धा फेटलेली नसताना मी जवळपास एक 5 केक बनवले, 5 ते 6 केक बनवले आणि एक ब्लॅक फॉरेस्ट माझा होता रेडी, तर तो एक कस्टमरला दिला. असो, एकदा प्रॅक्टिस झाली की आपण खूप सारे केक्स बनवतो आणि तुम्हाला माहिती आहे मी 1 तासात 5, 7, 10 केक बनवू शकते. तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितलेले आहेत, त्याच्यामुळे काही गोष्टींचे निर्णय मी घेतलेले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे मी कसं केलं, काय केलं, अगदी बारीकल्या बारीक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर आज जे केक्स बनवलेत हे सुद्धा थोडक्यात तुमच्याशी शेअर करते. सो चला, तर हे बघा केक्स मी बनवले आहेत, तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेही दाखव. तर हा जो आहे हा 1/2 किलो बटरस्कॉच फ्लेवरचा आहे. बटरस्कॉच नेहमीच आपण येल्लो बनवतो, मी थोडासा वेगळ्या पद्धतीचा बनवला. त्याचीच थोडीशी क्रीम राहिली तर इथे थोडीसे रोजेट्स तयार केले, आणि त्याचीच थोडीशी राहिली तर इथेही थोडीसे रोजेट्स तयार केले. तर आता हा जो पिंकवाला आहे हा आणि हा, हे दोन्ही लगेच ऑर्डरला जाणार आहेत. आणि हा जो आहे तर तो माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. हा हे बघा, हे दोन्ही चॉकलेट्स आहेत आणि हा जो आहे तो बटरस्कॉच आहे. तर या पद्धतीचे केक्स मी बनवलेले आहेत. आता अगोदर ठेवते आणि मग पुन्हा बोलूया. तर आता जवळपास 8 वाजलेत, मी तुम्हाला दाखवते सुद्धा, एक मिनिट. हे बघा, 8 वाजलेले आहेत आणि केक्स आता ठेवून दिलेत. आणि तुम्ही म्हणाल की एवढे जवळजवळ 6 केक मी बनवले, तर 6 केक बनवून आता स्वयंपाक बनवायचा, 8 वाजलेत. आणि इकडे बघाल तर सगळं क्लीन करून ठेवून तेवढे भांडे सुद्धा मी घासलेले आहेत. हे बघा, या पद्धतीने भांडे पडले की मग काही सुचत नाही, तर या पद्धतीने. आणि हा व्हिडिओ म्हटलं तुमच्यासाठी द्यावं, कारण कसं होतं, जर का काल मी तो जो व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्यामध्ये पुन्हा कसं झालं असतं, बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तू जास्त आता ताणवू नकोस, किंवा आमची जी एक्साइटमेंट आहे तर ती जास्त काय म्हणतो आपण त्याला, की लवकर सांग काय आहे. तर या पद्धतीने स्वामींच्या कृपेने, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या कृपेने, आज मी माझं स्वतःचं केक शॉप सुरू करत आहे. आज म्हणजे येत्या दिवसात काही. आणि ते कुठे आहे, काय आहे, ते सगळं तुमच्याशी मी नक्की शेअर करणार आहे. लवकरच ओपनिंगसुद्धा होणार आहे, ओपनिंगची डेट अजून फायनल नाही आहे, फक्त बाकी सगळं झालेलंच आहे. फायनल डेट झाली की लगेच तुम्हाला सांगेल. डेट आहेत, केले आहेत फिक्स, करणार आहे. तर माझ्या जीवनातली खूप मोठी अपॉर्च्युनिटी म्हणाल तर आहे, कारण माझ्यावरती जी परिस्थिती आली होती त्यातून एवढं मोठं शक्य नव्हतं खरं तर, पण ते मी शक्य केलेलं आहे. सो या पद्धतीने तुमच्या आणि आमच्या, तुमच्या सपोर्टमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज मी माझं स्वतःचं असं केक शॉप सुरू करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो त्यासाठी प्रयत्न केले की ती पूर्ण होतेच. असं आज जास्त बोलणार नाही आहे, आज छोटासा व्हिडिओ होता, तुमच्याशी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.